नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या भागात आपण मनी फॉरेस्ट कॅम्प आणि नैसर्गिक पद्धतीने केलं जाणारं मधमाशी पालन पाहिलं. या भागात आपण पाटगावच्या आजूबाजूचा भाग बघणार आहोत. आम्ही कॅम्पसाईटवरून पाटगावकडे जायला निघालो. कॅम्पसाईटकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे जंगलातला आहे. सूरज सांगत होता त्याने ह्या रस्त्यावर रानगवे, मोर, बिबट्या, अस्वल असे प्राणी पाहिले आहेत. ह्यापैकी आम्हाला काही दिसते का म्हणून कॅमेरा चालूच ठेवला होता. आणि इतक्यात सूरजने गाडी थांबवली. तो जमिनीकडे बघा असं सांगत होता. गाडीवरून उतरून खाली पाहिलं तर एक मस्त असा हिरवा साप लाल मातीच्या रस्त्यावर बसला होता. हा आहे एशियन वाईन स्नेक, म्हणजेच हरणटोळ. वेलीसारखा असणारा हा साप झाडांवर असतो. हरणटोळ हा निमविषारी साप आहे. आम्ही त्याचे मस्त असे फोटो व्हिडिओ काढले. थोडा वेळ थांबल्यावर आम्ही पुढे निघालो. पाटगाव हे प्रसिद्ध आहे मौनी महाराजांचे आश्रम, धरण आणि इतिहास प्रसिद्ध रांगणागडामुळे. आम्ही गावातच असलेलं यादवकालीन भद्रकाली मंदिर सर्वात आधी पाहायला गेलो. मंदिरासमोर दोन भल्या मोठ्या दीपमाळा आहेत. बाजूला एक मस्त ओवरी संपूर्ण दगडात बांधलेली आहे. त्याला महिरपी कमानी आहेत. मंदिराचा संपूर्ण भाग जुन्या वास्तूंनी सजलेला आहे. आम्ही मंदिर पाहून झाल्यावर पाटगावचं मूळ आकर्षण असलेल्या मौनी महाराजांच्या मठात गेलो. दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना शिवाजी महाराजांनी 1676 मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. नंतरच्या काळात या मठाला छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, राणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराजांनी सनदा दिल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. त्यामुळे या जागेचं इतिहासातील महत्त्व फार आहे. इथे आल्यावर एक वेगळी शांतता मला जाणवली. लाकडाच्या खांबांवर केलेलं सुंदर कोरीव काम बघण्यासारखं आहे. रामायणातले काही प्रसंग सुद्धा लाकडी खांबांवर कोरलेले आहेत. हत्ती, कमळ अशी बरीच शिल्प इथे आहेत. त्यात हे शिल्प जरा वेगळंच दिसलं. मंदिरांवर, गडकिल्ल्यांवरती आल्यावरती आपला बरीचशी शिल्प बघायला मिळतात. त्यासोबत एक वेगळं असं शिल्प आपल्याला बघायला मिळतं, ते म्हणजे हे शरभ शिल्प. तर हे शरभ शिल्प काय आहे? तर शरभ हा एक प्रकारचा प्राणी आहे. त्याला कोणताही तुम्ही डेफिनेट असं त्याला प्राणी म्हणून तुम्ही त्याला सांगू शकत नाही. तर तो सर्वशक्तिशाली प्राणी आहे आणि ते प्रतिकात्मक शिल्प आहे. तर आता इथे त्याने बघाल तर त्याने तोंडामध्ये, मागच्या शेपटीमध्ये आणि चार पायांमध्ये चार हत्ती, असे एकूण 6 हत्ती त्याने पकडलेले आहेत. आणि त्याचा त्याला एक पंखसुद्धा इथे दाखवलेला आहे. तर ह्याच्या या शरभ शिल्पाचे असे वेगवेगळे प्रकार पडतात. तर षष्ठ गजधारी शरभ शिल्प, त्याच्यानंतर एक पंख शरभ शिल्प, द्विपंख शरभ शिल्प असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर महेश तेंडुलकर सरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये ही सगळी माहिती शिल्पांबद्दलची, द्वार शिल्प असं त्याला म्हणतात. तर त्या सगळ्या शिल्पांची माहिती त्या पुस्तकामध्ये दिली जाते. ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याने ते पुस्तक नक्की वाचावं. तर ही शिल्पसुद्धा मंदिरांच्या बांधणीमध्ये, किल्ल्यांच्या बांधणीमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतात. कारण हे एखाद्या राजाविषयी किंवा त्या वास्तूविषयीची एक ताकद दर्शवत असतात. म्हणून हे शरभ शिल्प अशी कोरलेली असतात. तर तुम्ही जर का आलात तर ही अशी शिल्प वगैरे बघायला विसरू नका.
तर बघा तुम्ही जर येणार असाल तर गारगोटीवरून इथे बसेस सुद्धा आहेत घ्यायला पाटगावला ना गारगोटी पाटगाव. आत्ता आपण कुठे चाललो आहे? आत्ता आपण चाललो आहोत बॅक वॉटरला, म्हणजे पाटगावमध्ये पाटगावचं धरण आहे त्याचं बॅक वॉटर आहे ते बघायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग सनसेट वगैरे आपण तिकडनं बघूया कुठे जाता येईल ते. चला आम्ही पाटगाव धरणाच्या भिंतीवरून ऑफ रोड प्रवास करत एका ठिकाणी पोहोचलो. आपण आता आलोय पाटगाव डॅमच्या बॅक वॉटरला. पाटगाव डॅमचा बॅक वॉटर टोटल फ्रंट पासून बॅक 10 किलोमीटर आहे, त्या एकदम बॅकला आपण आलोय. आणि तसंच आपण कोल्हापूर सिंधुदुर्गच्या ज्या बाउंड्रीवर आहे तिथं पण आलोय, म्हणजे इथून खाली आपण बघितलं तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो. आणि जे बॅक वॉटर जो पाणी जे झिरपून येतंय ते इथून वॉटरफॉलच्या स्वरूपातून खाली पडते आपण बघण्यासाठी आलोय आता. आणि कोकण कडा बघण्यासाठी आलोय. कसं वाटलं रस्ता येण्याचं? हो मस्त होता, मध्ये थोडीशी माती अशी सुट्टी झाली ना त्यामुळे पाय घसर होता, बाकी वाट एकदम चांगली आहे. पण तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय? यस. तर हे ते पाणी आता डायरेक्ट सिंधुदुर्गात. पण हे किती इंटरेस्टिंग आहे ना, हा प्रकल्प आहे पाटगावचा, हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पाणी याचं चाललंय सिंधुदुर्गामध्ये. ज्यांनी बांधलं असेल त्यांना पण प्रश्न पडला असेल हे क्या हो गया. निसर्ग आपली जादू वेळोवेळी दाखवत असतो, त्याचं हे जिवंत उदाहरण. हे बघा हे झाड मधून पूर्ण कापलं गेलंय पण इकडचा भाग जो कापला गेलाय तो इकडे पडलाय आणि तो कदाचित मेला पण असेल, पण इकडे एक नवीन जो भाग आहे तो पूर्णपणे जोम धरून वरती गेलाय. पडलेला पण जिवंत आहे. हा पडलेला पण जिवंत आहे ऍक्च्युली, त्या कड्याला टेकल्यामुळे तो जिवंत राहील. हा नाही तर पडला असता. थोडा वेळ इथे घालवल्यावर आम्ही पाटगाव धरणाच्या पाण्याजवळ गेलो. आत्ता आपण पाटगाव धरणाचं जे बॅकवॉटर आहे तिथे आपण आलो आहे आणि माझ्या मागे दिसते एकदम गर्द झाडी आहे, माझ्या डोक्यावरती पण झाड आहे त्यामुळे मी सावलीत बसली आहे मस्त निवांत आणि समोर सगळं पाणीच पाणी. आणि तुम्ही आत्तापर्यंत मस्त धुताना बघितली असेल पाण्यात, आज आपण बघणार आहोत गाडी धुणारा माणूस तो बघा. पाण्याच्या आतमध्ये त्याने गाडी धुली आहे आणि तिकडे त्यांनी गाडी धुवायला घेतली आहे आणि ते बघून अमोलचा पण जीव झालेला आहे. गाडी जरा खराब झाली मला असं वाटतं की जाऊन करावं, पण फक्त एकच भीती आहे की आपली गाडी अडकली तर. आता त्याची नाही अडकली, गाडी जर सुखरूप बाहेर आली तर मी गाडी आतमध्ये घेऊन जाणार. अच्छा म्हणजे पहिले एक्सपेरिमेंट केलं त्याच्यावरती. निघताना आपण धुवून निघालो होतो गाडी. आता आजचा आमचा जवळपास सहावा पाच किती 4-5 दिवस झाले. सहा दिवसांनी गाडी. हो निघालो होता तू. आता आपण चाललोय सनसेट बघायला. सनसेट बघण्यासाठी एका खास पॉइंटवर आपण चाललोय, माहित नाही कुठे चाललोय, डायरेक्ट तिकडे गेल्यावरच सांगते. आल्यापासून ऑफ रोडिंग काय आमच्या आयुष्यात तर संपत नाही आहे. आत्ता कुठे चांगला रस्ता संपला आणि पुन्हा ऑफ रोड चालू झालो. आम्ही
यावर्षी 7 वर्षांनी कारवी फुलली होती बऱ्याच ठिकाणी. सो ही कारवीची पूर्ण झाडं आहेत, पूर्ण जंगल कारवीचंच आहे इथे आपल्याला बघायला मिळते. मस्त वाटतंय पण असं खूप दिवसांनी असं कड्यावरती येऊन बसलो. ऍक्च्युली ट्रेकला जातो तेव्हा आम्ही बसतो, बरेच दिवस झाले मोठा ट्रेक नाही झालाय. आणि खाली तुम्हाला पूर्ण कोकण दिसते. अमोल म्हणत होतं की इथे सूरज पण तेच सांगा होते, इथून एक अर्धा तास खाली गेल्या होती तुम्ही डायरेक्ट कोकणात, अर्धा पाऊन तासात तुम्ही खाली टच होणार. पूर्ण सनसेट होईपर्यंत आपण नाही थांबलो, कारण आता जो जायचा रस्ता आहे ना हो जाताना दिसेल आपल्याला, कारण आता जो जातानाचा जो रस्ता आहे ना तो थोडासा खराब आहे, तर तो आपल्याला अंधार व्हायच्या आधी पार करायचं आहे, त्यामुळे आम्ही काय पूर्ण सनसेट नाही बघितला. चला फुल ऑन ॲडव्हेंचर झालंय आमचं. चला कॅम्प साईटवर जाता जाता आणखीन एक शेवटचं ठिकाण आहे, आम्हाला सूरज घेऊन आलाच आहे. मला आपण जवळूनच जातो. ही मागे मला माझ्या दिसते काही आहे देवराई, आणि खूप उंच झाडे आहेत, खूप गर्द झाडी आहे, आणि त्याच्यामध्येच असलेले हे स्वयंभू मंदिर आहे. ते आता आपण बघूया. थोडा ॲक्च्युली सनसेट झाले होऊन गेलेला आहे, त्यामुळे अंधार आहे, कॅमेऱ्यात किती दिसेल माहिती नाही. चला इथून आणि इथून असे दोन्ही रस्त्याच्या बाजूने ही जी झाडं अशी मध्ये आली आहेत ना, इथे मंडप टाईप असा फील येतो आहे. म्हणजे ते टोकाला गेली आहेत आणि एकत्र आली आहेत, आणि जर तुम्ही असं समोरून सरळ आलात ना तर तुम्हाला असं कुठल्या तरी एका नैसर्गिक मंडपात आल्याचं फील येईल असं दिसतं आहे समोरून. माझ्या मागे हा जो ॲक्च्युली दिवस आला असतं त्याचं आणखीन रूप छान दिसलं असतं. कॅम्पसाईटवर जाता जाता आम्हाला रात्र झाली. परत जाताना कॅमेरा चालूच ठेवला होता. सूरजने सांगितलेला एक तरी प्राणी आम्हाला दिसेल असं वाटत होतं, पण तसं काहीही झालं नाही. तर मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे, आणि आपला जो मनी फॉरेस्ट कॅम्प मधला आजचा संपूर्ण दिवस होता, म्हणजे काल रात्री आम्ही आलो तेव्हापासूनचा जो पूर्ण वेळ होता तो खूपच चांगला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगेन की आता तुम्ही बघितलं रात्री पण आम्ही ज्या म्हणजे काल रात्री पण आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो, आणि आजसुद्धा आपण ज्या रस्त्याने प्रवास करत कॅम्पसाईटपर्यंत आलो, तो पूर्ण प्रवास असेल किंवा इथे असतानाचा जो आजूबाजूचा जो फील आहे सगळंच म्हणजे कुठेही आम्हाला भीती वाटली नाही. म्हणजे आम्ही मी आणि अमोल दोघं कपल ॲज अ कपल ट्रॅव्हलर म्हणून बऱ्याच गोष्टींची काळजी घेतो, त्यातलाच एक म्हणजे माझी सेफ्टी. म्हणजे प्रत्येक वेळेला अमोल कुठलं पण लोकेशन ठरवत असेल तेव्हा हा विचार करतो की ते माझ्या दृष्टीने किंवा ॲज अ कपल म्हणून ते सेफ आहे का तिथे जाणं, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचे सगळे आत्तापर्यंतचे ट्रॅव्हल प्लॅन्स करत असतो. त्यातलंच तशीच ही एक सेफ जागा आहे. आता तू तसं बघायला गेलं तर संपूर्ण कॅम्पसाईटवरती फक्त मी आणि अमोल आहोत, तरीही कुठेही आम्हाला इथे येताना किंवा इथे आल्यावरती कुठल्याही प्रकारची भीती अशी वाटली नाही. इथे असताना सुद्धा खूप चांगली सोय त्यांनी केलेली आहे, आणि एक जंगलात राहण्याचा जो फील आहे, जो एक आनंद तुम्हाला निसर्गात आल्यानंतरचा जो मिळणार आहे ना, तो खरंच उत्तम आहे, खूप चांगला अनुभव आहे. तर मी नक्की तुम्हाला सांगेन की एकदा तरी आयुष्यात हा अनुभव घ्यायलाच हवा. तर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन, नक्की जाऊन चेक करा. आणि मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके दादा बाय.